पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर गेल्या अनेक दिवसापासून नॉट रिचेबल असलेले शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड हे उद्या गुरुवारी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी पोहरादेवी येथे येणार होते. मात्र आज अशी चर्चा रंगत आहे की ते आता उद्या येणार नाहीत. काल पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी याबाबत सांगितले होते की ते उद्या गुरुवारला पोहरादेवी येथे येऊन ते आपली भूमिका स्पष्ट करतील. परंतु आता मात्र ते येणार नसल्याचं कळते. नेमकं सुनील महाराजशी आपण जाणून घेऊया. महाराज काय सांगाल, काल तुम्ही प्रसारमाध्यमांशी बोलले होते की उद्या वनमंत्री हे पोहरादेवी देतील आणि या प्रकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करतील. उद्या दिनांक 18 माननीय संजय राठोड साहेब जे बंजारा समाजाचे नाही तर बहुजनांचे नेते हे बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येते. श्री संत शिवालाल महाराज, संत रामराव महाराज, संत बामणलाल महाराज यांच्या समाधीस्थळावर सर्वप्रथम ते नतमस्तक होऊन जनतेसमोर म्हणजे बंजारा समाजासमोर आणि मीडियासमोर ते आपली भूमिका मांडणार होते असं मी काल मॅसेज दिला होता आणि तो मॅसेज ऑथेंटिक होता. परंतु आम्हाला आज सकाळी माहिती मिळाली की माननीय संजय राठोड साहेब उद्याचा जो प्रोग्राम आहे, उद्या जे येणार होते तो सत्तूर्त पोस्टपोन झालेला आहे आणि पुढची तारीख आम्हाला जेव्हा कळेल तेव्हा आम्ही मीडियासमोर ती तारीख कळू. तेव्हा ते 2 दिवस पूर्वी आम्हाला कळू आणि अधिकृत तारीख कळू तेव्हा माननीय संजय राठोड साहेब हे पोहरादेवीला येऊन, कारण बंजारा समाजाची काशी हे एक शक्तीस्थळ आहे, एक धार्मिक स्थळ आहे आणि इथून हे एक ऊर्जा केंद्र असल्यामुळे इथूनच ते त्यांची भूमिका मांडतील. नेमकं असं काय घडलं की ते उद्या जे येणार होते आणि अचानकच हा प्रोग्राम त्यांचा कॅन्सल झाला? नाही, असं काही घडलं नाही. तिथून फक्त जेवढी माहिती आली की उद्याऐवजी 4-5 दिवस लेट, म्हणजे 2 दिवस बिफोर आम्ही तुम्हाला कळवू आणि त्या दिवशी सगळी आम्ही तयारी करू, भाऊंच्या समर्थनार्थ इथं तयारी करू आणि मग ते जनतेसमोर येतील. ते आपल्याला असं वाटतं की या प्रकरणाबाबत त्यांची जी भूमिका आहे ते इथनं स्पष्ट करणार आहे की अजून कुठं, आता किंवा मुंबईतून किंवा अजून कुठं, की इथंच येणार आहे, पोहरादेवीतूनच होणार आहे? हे संपूर्ण देशातील बंजाराचं धार्मिक स्थळ आहे, एक श्रद्धेचं स्थान आहे. माननीय संजय राठोड साहेब म्हणा, कोणतेही शुभ कार्य कोणतेही जेव्हा कार्य करतात तर सर्वप्रथम इथं जगद्गुरू संत शिवालाल महाराज, संत बामणलाल महाराज, परमपूज्य डॉक्टर रामराव महाराज यांचं दर्शन घेऊनच ते त्यांची भूमिका नेहमी स्पष्ट करत होते. आतासुद्धा, कारण हा विषय जो आहे हा भावनिकी विषय आहे आणि सामाजिकी विषय आहे, त्यामुळे यावेळेला सुद्धा ते त्यांची भूमिका इथूनच स्पष्ट करतील. हे होते सुनील महाराज. हे यांनी सांगितलंय की ज्यावेळेस कधी या प्रकरणावर त्यांना भूमिका स्पष्ट करायची ते या श्री क्षेत्र बंजारा समाजाच्या पोहरादेवी इथूनच करतील. संदीप भातुडकर, मॅक महाराष्ट्र, वाशिम.